सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक जणाला सोबत घेऊन साहेबांनी काम केलंय. कधी पक्षवाद केला नाही, कधी जातीवाद केला नाही. काहीच शंका नाही की यावेळेस सुद्धा तुमच्या सगळ्यांचाच पाठिंबा साहेबांसोबत इतक्या मोठ्या संख्येने असणार आहे. मागच्या वेळेस तर लीड सुद्धा तोडायचं आहे, इतक्या जोरदार पद्धतीने आपल्याला इथे आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एकदम मनापासनं जीवापासनं आदरणीय साहेबांवर गेली 35 वर्ष प्रेम करत आले आहात, आता आम्हाला कळतच नाही आंबेगावची लोक कोणची आणि शिरूरची कोणची, सगळी एकच झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून इकडच्या जनतेने साहेबांवर जीवाच्या वर प्रेम केलंय. गेल्या 35 वर्षांपासून आंबेगावच्या जनतेंनी साहेबांना आपला मुलगा आपला भाऊ म्हणून असं सांभाळलेलं आहे. सुखादुःखाच्या काळात आमच्या परिवाराबरोबर खंबीरपणे सगळेजण उभे राहिले आहे. कधी काही वाईट प्रसंग आला तरी आमच्या आदिवासी महिलासुद्धा थेट आदिवासी भागातनं हॉस्पिटलपर्यंत साहेबांसाठी त्यांची आवडती मासवडीचा डब्बा घेऊन आलेले आहेत. आता असं एखादी बहीण सोडून अजून कोण करे? इतक्या तना मनापासनं जीवापासनं कोण करेल? त्या आमच्या इंदूताई तिथे बसल्या आहेत, त्या छोट्या त्या मासवडी घेऊन हॉस्पिटलमध्ये साहेबांसाठी यायला आणणाऱ्या. एवढंच नाही तर कोण दर्गेवर साहेबांच्या जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्यांचा त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून कोणी दर्गेवरती चादर चढवतंय, कोणी कामाख्या मातेला जाऊन प्रार्थना करून येत आहेत साहेबांच्या आरोग्यासाठी. आणि हे जे मनापासनं लोकांची भावना आम्ही बघतो जेव्हा साहेबांवरती चांगले वाईट प्रसंग येतात आणि ज्या पद्धतीने आमच्या महिला भगिनी त्यांच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा असं वाटतं की हे कमवलं आहे आपल्या साहेबांनी गेल्या 35 वर्षांमध्ये. ही आहे साहेबांच्या आयुष्याची खरी संपत्ती, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा विश्वास, तुमच्या सगळ्यांची साथ. आणि साहेबांनी सुद्धा तुमचा हा विश्वास जपलेला आहे. आपल्या महिला भगिनींची पाठ त्यांनी नेहमी राखलेली आहे. आज आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर महिला सक्षमीकरणासाठी आदरणीय साहेबांनी आणि आदरणीय किरणताईंनी सुद्धा अथक परिश्रम घेतलेले आहे. त्यांच्या आईंच्या नावाने त्यांनी एक संस्था सुरू केली, अनुसया महिला उन्नती केंद्र, ज्याच्या मार्फत 6000 महिलांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना त्यांनी मिळवून दिलेल्या आहे. या महिलांच्या आयुष्यात ही आर्थिक स्थिरता किंवा ही एक हा एक मदतीचा हात म्हणून त्यांचं जे योगदान राहिलं आहे ते आपली जनता कधीच विसरणार नाही. आज इथे इतक्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणीसुद्धा उपस्थित आहेत. आणि एवढंच नाही तर तरुणाईसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी NCERT मार्फत 6 शाळा आहेत आपल्या तालुक्यामध्ये जे मुली गरीब मुला मुलींना मोफत शिक्षण देतं. तेच नाही तर आपल्या अवसरीमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकसुद्धा आहे. CBSE माध्यमाची सगळ्यात पहिली शाळा इंग्रजी मीडियमची आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले जर कोणी आणली तर ती आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणली. आणि तेवढंच नाही तर शिरूर परिसरामधली जी हे 42 गावं आहे तिथेसुद्धा जे काही मूलभूत पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ही सगळी प्रश्न आदरणीय साहेबांनी मार्गी लावलेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये जे सहकाराचं जाळं साहेबांनी निर्माण केलं आहे ते खरंच अभूतपूर्ण आहे. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कितीतरी सहकारी साखर कारखाने आहे तरी आपल्याच कारखान्याला दरवर्षी पहिला नंबर कसा येतो बरं? काही तर आपल्या साहेबांची काही तर त्यांचं कौशल्य आहे की नाही? कधी कुठे संकट आलं संकट मोचक म्हणून आपले साहेब तिकडे धावून जातात. मग ती माळींसारखी अत्यंत वेदना देण्यासारखी दुर्घटना असेल किंवा आज जो आपल्या पाण्याचा लढा आपले साहेब लढत आहेत, प्रत्येक संकटाला साहेबांनी तोंड दिलं आहे, मदतीच्या हाकेला धावून गेले आहे आणि संकट मोचक म्हणून प्रत्येक प्रसंगात साहेब उभे राहिले आहेत. त्यातनं मार्ग काढला आहे, एक दिशा दाखवली आहे. महिला भगिनींनो, आतासुद्धा आपल्याला एक दिशा दाखवायची आहे.
आदरणीय रूपालीताई चाकणकरांचं आत्ताच इथे आगमन झालंय. ताई, तुमचं सुद्धा मी या सभेत मनापासून स्वागत करते. त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांचं सुद्धा स्वागत करते. आज आपल्यावरती जेव्हा एवढं मोठं एक पाण्याचं संकट आलेलं आहे, त्याचा लढा आपले आदरणीय साहेब ताकदीने लढतायत. एक जण सुद्धा विरोधातलं त्यांच्याविषयी कधी काही चुकीचं बोलू शकले नाही. उभ्या 35 वर्षाच्या राजकीय करिअरमध्ये कधी भ्रष्टाचाराची एक केस सोडा, एक आरोपसुद्धा नाही. एका काळी जो आपला दुष्काळी आणि मागास तालुका म्हणून आपली ओळख होती, त्याला पुसून काढून आज त्याला नंदनवन केलं, जिराईत जमीन बागायत केली, सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे वाहली, शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं काम केलं, आरोग्यासाठी महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल बांधले, आदिवासींच्या मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि आश्रमशाळा बांधल्या, आणि सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक जणाला सोबत घेऊन साहेबांनी काम केलंय. कधी पक्षवाद केला नाही, कधी जातीवाद केला नाही, कधी धर्मवाद केला नाही. कधी कोणी काही काम घेऊन आलं तर साहेबांनी कधी बघितलं नाही हा आपल्या विचाराचा आहे की नाही, यांनी आपल्याला मत दिलं की नाही, याचा वॉर्ड आपल्याला प्लस होता की नाही, तरच याच्या वॉर्डात काम होईल, तरच याला निधी होईल, निधी भेटेल, अशा प्रकारच्या लोकांमध्ये भेदभाव आपल्या साहेबांनी केला नाही. एक सुसंस्कृत राजकारण त्यांनी आपल्या तालुक्याला दाखवलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात वेगवेगळी पदं भूषवताना अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे, आणि म्हणूनच विरोधकांची सुद्धा त्यांनी प्रशंसा कमवली आहे, त्यांची इज्जत कमवलेली आहे स्वतःप्रती. आणि हे सगळं करत असताना साहेबांनी आपला तालुका इतक्या छान पद्धतीने एका कुटुंबियासारखा सांभाळलेला आहे. तुम्ही गेले 35 वर्ष आणि शिरूरच्या जनतेने गेले 15 वर्ष साहेबांवर भरपूर प्रेम केलंय. मला काहीच शंका नाही की यावेळेससुद्धा तुमच्या सगळ्यांचाच पाठिंबा साहेबांसोबत इतक्या मोठ्या संख्येने असणार आहे. परंतु आपल्याला यावेळेस मागच्या वेळेसचं लीडसुद्धा तोडायचं आहे. इतक्या जोरदार पद्धतीने आपल्याला इथे आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे, आणि आपल्या हक्काचं जे पाणी आहे, ज्याचा लढा साहेब लढत आहेत, त्याच्यात साहेबांची साथ द्यायची आहे, आणि आपलं पाणी वाचवण्यासाठी त्यांची सगळ्यांची आपण मदत करायची आहे. एवढी एक मी विनंती तुम्हाला करीन. नामदार दिलीपरावांचं पाटील साहेबांचं बोलण्यासारखं खूप काही आहे, पण इतरही वक्ते इथे आहेत ज्यांचं तुम्हाला फार आतुरतेने तुम्ही ज्यांची वाट पाहत होतात, आणि आपल्याला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. आज इथे जमा झालेले माझ्या सगळ्या तमाम माय भगिनी महिला युवती आणि काही संख्येतले पुरुषसुद्धा, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मी स्वागत करते. मनापासून आभार मानते की आपण सगळे आपल्या साहेबांसाठी आज इथे आला आहात, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण साहेबांचा प्रचार करता आहात आणि कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी नाही पडत आहात, कारण तुम्ही साहेबांना इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखतात की तुमचा जो साहेबांच्या पाठिंबा राहिला आहे, तर मी तुम्हाला इकडे सगळ्यांना रूपालीताई तुम्हाला शब्द देते. आंबेगाव शिरूरच्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघा, आमच्या महिला यावेळेस बाजी मारणार आहे. सगळ्यात जास्त लीड आमच्या महिला आमच्या साहेबांना इथे देणार आहे, कारण आमच्या साहेबांनी महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवण्याचं काम केलं आहे, आणि आज हाच पाण्याचा लढा आमचे साहेब इकडे लढतायत. मला तुमच्या सगळ्यांमध्ये विश्वास आहे, तुम्ही आमच्या कुटुंबियावर, आमच्या सगळ्यांवर आणि साहेबांवर इतके वर्ष एवढं प्रेम केलं, त्यांना आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी कायमच आयुष्यभर तुमची सगळ्यांची ऋणी राहील.